पुढची बातमी अकोल्यातून। आगामी विधानसभा निवडणूक 2019 अनुषंगाने जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणेचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत मतदार नोंदणी ते कायदा सुव्यवस्था अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आलाय। या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी उपस्थित होते। विभागीय आयुक्त सिंह यांनी यावेळी नवमतदार नोंदणी, मतदार याद्यांचं अद्यावतीकरण, मयत स्थानांतरित मतदारांची नावे वगळणं, दुबार नावे वगळणं याबाबत आढावा घेतलाय। तसेच मतदार केंद्रांवर मतदारांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी सुविधा, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा सुव्यवस्था, प्रतिबंधनात्मक उपाययोजना, मतदान यंत्रांची सुरक्षा व्यवस्था या सर्व व्यवस्थांबाबत आढावा घेतलाय। जिल्ह्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व्हीव्हीपॅट हाताळणीचं प्राथमिक प्रशिक्षण देण्याबाबतही त्यांनी सूचित केलंय।